हॅलो विद्यार्थी मित्रांनो, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन प्रोजेक्टमध्ये आपलं स्वागत आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण दोन लाईन्समधला ॲक्युट अँगल कसा काढायचा ह्याची थेरम बघितलेली होती, आणि त्या थेरमवरती एक दोन नोट्स होत्या. लाईन्स पॅरलल कधी असतील आणि लाईन्स परपेंडिक्युलर कधी असतील त्यांची कंडिशन बघितली होती आपण. आता त्या थेरमवरचे एक्झाम्पल्स म्हणजे तो पुढचा एक्झरसाइज, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आता आपण बघणार आहोत. हे पहिले एक्झाम्पल काय म्हटलं आहे आपल्याला याच्यामध्ये, शो दॅट दी लाईन्स रिप्रेझेंटेड बाय धिस इक्वेशन आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे या इक्वेशनपासून मिळणाऱ्या दोन लाईन्स एकमेकींना परपेंडिक्युलर आहेत हे आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग परपेंडिक्युलरची कंडिशन आपल्याला माहिती आहे, काय कंडिशन? वी नो दॅट लाईन्स आर परपेंडिक्युलर इफ वेन ए प्लस बी इक्वल टू झिरो. ए प्लस बीची व्हॅल्यू जर झिरो आली तर आपण दिलेले लाईन्स परपेंडिक्युलर आहेत असं म्हणतो. मग आता हे दिलेले इक्वेशन आपल्या स्टँडर्ड इक्वेशनशी कम्पेअर करा आणि ए बीच्या व्हॅल्यू काढा आणि मग याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया आपण. कम्पेअर दिस इक्वेशन 3x² मायनस 4xy मायनस 3y² इक्वल टू झिरो विथ आपलं स्टँडर्ड इक्वेशन. कुठलं स्टँडर्ड इक्वेशन? ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू झिरो. ही दोन इक्वेशन्स कम्पेअर करा. x² कोएफिशियंट 3, x² कोएफिशियंट a, म्हणून a = 3. xy कोएफिशियंट -4 आहे, xy कोएफिशियंट 2h आहे, 2h इक्वल टू -4. आणि राहिलेला शेवटी y² कोएफिशियंट -3, y² कोएफिशियंट b, म्हणून बीची व्हॅल्यू -3. आता ह्या व्हॅल्यूज ह्या रिलेशनमध्ये सबस्टिट्यूट करा. देअरफोर ए प्लस बी इक्वल टू एच व्हॅल्यू काय 3 प्लस बीची व्हॅल्यू काय -3, प्लस 3 -3 कॅन्सल 0. ए प्लस बी इक्वल टू 0, देअरफोर गिवन लाईन्स आर परपेंडिक्युलर. हे इज द प्रूफ. ओके, थांबा, बघा पुढचा प्रॉब्लेम. आता मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण काय केलेलं होतं, तर सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशनपासून मिळणाऱ्या दोन लाईन्स परपेंडिक्युलर आहेत हे प्रूव्ह केलं होतं. आता याच्यापासून मिळणाऱ्या दोन लाईन्स परपेंडिक्युलर आहेत हे दिलं आहे त्यांनी, आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, याच्यामध्ये जो कुठंतर के आला आहे ना त्या केची व्हॅल्यू काढायची. मग परपेंडिक्युलरचं रिलेशन मागाचंच आपलं का, वी नो दॅट लाईन्स आर परपेंडिक्युलर इफ ए प्लस बी इक्वल टू झिरो. आता सेम एक्झॅक्ट मागायसारखंच हे दिलेलं इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशनशी कम्पेअर करूया. कम्पेअर ax² 2hxy by² इक्वल टू झिरो विथ हे दिलेलं इक्वेशन kx² प्लस 4xy मायनस 4y² इक्वल टू झिरो. ही दोन इक्वेशन्स कम्पेअर करा. x² कोएफिशियंट a आणि x² कोएफिशियंट k, h व्हॅल्यू k. xy कोएफिशियंट 2h, xy कोएफिशियंट 4, y² कोएफिशियंट b आणि y² कोएफिशियंट -4. आता आलेले व्हॅल्यूज हे रिलेशनमध्ये पुटअप करा. देअरफोर a प्लस बी इक्वल टू झिरो गिव्ज एच व्हॅल्यू के प्लस बीच व्हॅल्यू -4 इक्वल टू झिरो. देअरफोर के इक्वल टू -4 इकडे आल्यानंतर +4. दिस इज द व्हॅल्यू ऑफ के. बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम काय करायचं आहे आपल्या याच्यामध्ये. फाइंड द मेजर ऑफ ॲक्युट अँगल बिटवीन दीज टू लाईन्स. आता ह्या इक्वेशनपासून मिळणाऱ्या दोन लाईन्समधला ॲक्युट अँगल काढायचा आहे आपल्याला. ॲक्युट अँगलचा फॉर्म्युला माहिती आहे का? ॲक्युट अँगलचा फॉर्म्युला
वी नो दैट टेन थीटा इक्वल्स टू मैग्नीट्यूड ऑफ टू रूट एच स्क्वेयर माइनस ए बी अपॉन ए प्लस बी. आता याच्यामध्ये काय काय पाहिजे आपल्याला, ए बी आणि एच हे तीन व्हॅल्यूज पाहिजे. त्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या, तर हे दिलेले इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशनशी कंपेयर करा. कंपेयर ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो विथ हे दिलेले इक्वेशन थ्री एक्स स्क्वेअर मायनस फोर रूट थ्री एक्स वाय प्लस थ्री वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो ह्याच्याशी कंपेअर करा. बघा एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट ए इक्वल टू एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट थ्री, एच व्हॅल्यू थ्री मिळाले. एक्स वायचं कोएफिशियंट टू एच, ह्या एक्स वायचं कोएफिशियंट मायनस फोर रूट थ्री, आणि शेवटी वाय स्क्वेअरचं कोएफिशियंट बी आणि ह्या वाय स्क्वेअरचं कोएफिशियंट थ्री. ए एच आणि बी या तिन्ही व्हॅल्यूज मिळाल्या. ह्या सगळ्या व्हॅल्यूज हे फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करूया. देअरफोर टॅन थेटा इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ टू रूट एच स्क्वेअर. आता बघा टू एच व्हॅल्यू मायनस फोर रूट थ्री आहे, देअरफोर एच व्हॅल्यू काय येईल, टू याला डिवाइड होईल, मायनस फोर अपॉन टू म्हणजेच मायनस टू रूट थ्री. एच व्हॅल्यू पुटअप करूया, मायनस टू रूट थ्री ब्रॅकेट स्क्वेअर एच स्क्वेअर मायनस ए एच व्हॅल्यू थ्री इंटू बीच व्हॅल्यू थ्री अपॉन ए प्लस बी, एच व्हॅल्यू थ्री प्लस बीच व्हॅल्यू थ्री दॅट इज टू रूट. बघा मायनसचा स्क्वेअर प्लस टूचा फोर, रूट थ्रीचा स्क्वेअर थ्री, मायनस थ्री इंटू थ्री नाईन अपॉन थ्री प्लस थ्री सिक्स विच इज इक्वल टू टू अंडर रूट फोर इंटू थ्री ट्वेल्व मायनस नाईन अपॉन सिक्स दॅट इज ट्वेल्व मायनस नाईन रूट थ्री आणि भाग गेल्यानंतर डिवायडेड बाय थ्री. आता याचं सिम्प्लिफिकेशन करायला हे वरचं रूट थ्री आहे असंच, खालचं रूट थ्री आप खालचं थ्री याला आपण रूट थ्री इंटू रूट थ्री असं लिहू शकतो. एक रूट थ्री कॅन्सल होईल वन अपॉन रूट थ्री म्हणजेच टॅन थीटा इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ वन अपॉन रूट थ्री. आता टॅनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू वन अपॉन रूट थ्री, थर्टी डिग्री, देअरफोर थीटा इक्वल टू थर्टी डिग्री. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्यूट अँगल बिटवीन दीज टू लाईन्स. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय म्हटलं आहे. इफ द अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय धिस इक्वेशन इज इक्वल टू द अँगल रिप्रेझेंटेड बाय धिस इक्वेशन देन शो दॅट धिस रिलेशन. म्हणजे या इक्वेशनपासून मिळणाऱ्या दोन लाईन्समधला ॲक्युट अँगल आणि ह्या इक्वेशनपासून मिळणाऱ्या दोन लाईन्समधला ॲक्युट अँगल इक्वल आहे म्हटलं आहे आणि शेवटी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. अगोदर ह्या पहिल्या दोन लाईन्समधला ॲक्युट अँगलचा फॉर्म्युला सांगा. पहिल्या दोन लाईन्स म्हणजे स्टँडर्ड इक्वेशन आहे, स्टँडर्ड इक्वेशन आहे म्हणूनच त्या दोघींमधला ॲक्युट अँगल काय असेल, टॅन थेटा इक्वल टू आपला फॉर्म्युला टू रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. का तर हे स्टँडर्ड इक्वेशन आहे म्हणून त्यांच्यामधला ॲक्युट अँगल हा स्टँडर्ड फॉर्म्युलाच असेल. कॉल दिस एज इक्वेशन नंबर वन. पहिल्या इक्वेशनपासून मिळणाऱ्या दोन लाईनमधला ॲक्युट अँगलचा फॉर्म्युला हा एक नंबर इक्वेशन रिप्रेझेंट करेल. आता ह्या दोन लाईन्समधला ॲक्युट अँगल काढायचा आहे आपल्याला, तो ॲक्युट अँगल काढण्यासाठी हाच फॉर्म्युला वापरायचा. फक्त त्याच्यामध्ये ए एच बीच्या व्हॅल्यूज आपल्याला गरजेचे असतील. नाव कम्पेअर ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो विथ हे इक्वेशन टू एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स वाय प्लस
थ्री वाई स्क्वेर इक्वल टू जीरो कंपेयर के एच वैल्यू टू एक्स वाई जो कोएफिशिएंट टू एच एक्स वाई जो कोएफिशिएंट माइनस फाइव देयरफॉर एच इक्वल टू माइनस फाइव बाय टू आणि लास्ट वाई स्क्वेर जो कोएफिशिएंट थ्री वाई स्क्वेर जो कोएफिशिएंट बी बी इक्वल टू थ्री ए एच बी चे वैल्यूज मिळाले या फॉर्म्युल्यामध्ये ठेवल्यानंतर टॅन थीटा इक्वल टू टू रूट एच स्क्वेर म्हणजे याचा स्क्वेअर मायनस फाईव बाय टूचा स्क्वेअर मायनस ए बी ए इंटू बी थ्री इंटू टू सिक्स अपॉन ए प्लस बी म्हणजे थ्री प्लस टू फाईव देअरफॉर वाटल्यास ह्याला टॅन थीटा वन म्हणूया आपण आणि याला टॅन थीटा टू म्हणू टॅन थीटा टू इक्वल टू टू रूट मायनस फाईव्ह बाय टूचा स्क्वेअर फाईव्हचा ट्वेंटी फोर आणि टूचा फोर मायनस सिक्स अपॉन फाईव्ह विच इज इक्वल टू ट्वेंटी फाय मायनस सिक्स इंटू फोर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय मायनस ट्वेंटी फोर दॅट इज वन वन अपॉन फोर टू रूट वन बाय फोर अपॉन फाईव्ह टॅन थीटा टू इक्वल्स टू वन बाय फोरचं स्क्वेअर रूट वन बाय टू आणि हे फाईव्ह आहे असं देअर फोर टॅन थीटा टू इक्वल टू टूला टू कॅन्सल होईल वन अपॉन फाईव्ह कॉल दिस एज इक्वेशन नंबर टू आता पहिल्या इक्वेशनपासून मिळणाऱ्या दोन लाईन्समधला इक्विटँगल त्याला आपण एक नंबर म्हटलं आहे आणि दुसऱ्या इक्वेशनपासून मिळणाऱ्या दोन लाईन्समधला इक्विटँगल त्याला आपण दोन म्हटलं आहे पण आपल्याला काय दिलं आहे त्यांनी ह्या दोन्ही लाईन्स या दोन्ही इक्वेशनपासून मिळणाऱ्या लाईन्समधले इक्विटँगल सेम आहेत म्हणून वन इक्वल टू टू करूया आपण देअरफोर टॅन थीटा वन इक्वल्स टू टॅन थीटा टू टॅन थीटा वनची व्हॅल्यू काय मॅग्निट्यूड ऑफ टू रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी इक्वल टू आणि टॅन थीटाची व्हॅल्यू मॅग्निट्यूड ऑफ वन अपॉन फाय आता हे दोन्ही साईडचे मॉड काढून टाकण्यासाठी आपण दोन्ही साईडचे स्क्वेअर करूया ह्या टूचा स्क्वेअर फोर होईल ह्याचा स्क्वेअर केल्यानंतर स्क्वेअरला स्क्वेअर रूट निघून जाईल एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी त्याचा स्क्वेअर मॉड निघून गेला ह्याचा स्क्वेअर केल्यानंतर मॉड निघून जाईल वन अपॉन फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाय क्रॉस मल्टिप्लिकेशन करा हे ट्वेंटी फाईव्ह याला मल्टिप्लाय होईल ट्वेंटी फाईव्ह इंटू फोर हंड्रेड ब्रॅकेटमध्ये एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू वन इंटू दिस ब्रॅकेट दॅट इज ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हेच द प्रूफ काय विचारलं होतं आपल्याला हंड्रेड इंटू रूट सॉरी हंड्रेड इंटू एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल्स टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हेच द प्रूफ ओके थांबूया आपण या ठिकाणी.